नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी अनिशा आणि ही दीपाली आपले मनापासून स्वागत करतो। नेहमीप्रमाणे आज आम्ही घेऊन आलो आहे नवीन पाककृती। ही पाककृती सुरू करण्यापूर्वी आमचे यूट्यूबवरचे SS चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। महत्त्वाचे म्हणजे हे चॅनल फ्री आहे आणि शेअर करण्याचे कुठलेही चार्जेस नाही। मग आता सुरू करूया आजची पाककृती। अळूचं फतफतं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे अळूच्या भाजीची पानं, जी मी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आणि कुकरमध्ये कोकम टाकून वाफून घेतली आहे। थोडासा हिंग, पाण्यात कालवून घेतलेलं बेसन, कोथिंबीर, लसणीचे तुकडे, हळद, लाल तिखट, मका देखील मी वाफून घेतला आहे, भिजवून घेतलेले काजू, भिजवून घेतलेले शेंगदाणे, थोडेसे खोबऱ्याचे तुकडे आणि थोडेसे किसलेलं खोबरं। सर्वप्रथम कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्या। तेल थोडं तापू द्या। तेल तापल्यावरती थोडस हिंग घाला। हिंग तळतळलं की थोडस लसूणचे तुकडे घाला। थोडीशी लसूण मी आता घालते, थोडीशी लसूण मी भाजी झाल्यानंतर घालणार आहे। थोडीशी हळद घाला। मग भिजवलेले काजू, भिजवलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे फक्त तुकडे घालते। हे सगळं घालून जरा परतून घ्या। यात थोडं मीठ घाला। मीठ घालून झालं की लाल तिखट, लाल तिखट घालून चांगलं परतून घ्या। आता यात मी अळू घालणार आहे। अळूत मी ऑलरेडी कोकम घातलेला आहे। सगळं जरा एकत्रित चांगलं मिक्स करून घ्या आणि मग त्यात कालवलेलं, पाण्यात कालवलेलं बेसन घाला। बेसन पुन्हा चांगलं मिक्स करून घ्या भाजीमध्ये। बेसनमुळे भाजी चांगली मिळून येते। आता यात वाफवलेले मक्याचे तुकडे घाला। पुन्हा चांगलं एकदा मिसळून घ्या। यात थोडासा गुळाचा खडा घाला। मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या। मिश्रणाला चांगली उकळी आली आहे। यात मी थोडी चिरलेली कोथिंबीर, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर घाला, नाही घातली तरी चालेल, आणि थोडस किसलेलं खोबरं घालते। आणि भाजीला मी आता वरून फोडणी देणार आहे।
पुन्हा कोथिंबीर आणि खोबरं चांगलं मिक्स करून घ्या. फोडणी पात्रात थोडस तेल घालून घेते. तेल चांगलं गरम झालंय, त्यात हिंग टाकतंय, थोडीशी राई, थोडेसे लसणीचे तुकडे, लसूण चांगली तडतडली की त्यात थोडस लाल तिखट घालतंय. आता ही फोडणी मी हळद घालते. आळूची भाजी रेडी आहे. आळूचं फतफतं नक्की करून पहा, तुमच्या घरातील सगळ्यांनाच ते फार आवडेल. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर लाईक करा. काही सजेशन किंवा कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. वेळात वेळ काढून आमची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अजून एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वीट आणि स्पायसी फ्लेवरचा बॅलन्स ठेवून खूप खा आणि मजेत राहा. बाय.